वॉट मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपल्यासोबत आम्ही दोघी या सिनेमाची टीम आहे आणि आम्ही दोघी म्हणता म्हणता आम्ही चौघीजणी ऑफिसमध्ये आलेल्या आहेत प्रिया बापट आहे मुक्ता बर्वे आहे प्रतिमा आहे भाग्यश्री आहे कारण ज्या फिल्मची खूप वेगवेगळ्या प्रकारे आपण गेल्या काही दिवसांमध्ये चर्चा ऐकत आहोत नेमकं काय आहे फिल्ममध्ये हे सगळं आपण जाणून घेणारच आहोत मात्र अनेक सहकारी आहेत आमच्या ऑफिसमधले झी चोवीस तासच्या रूममधले प्रत्येकाला काही ना काही विचारायचं आहे पण सुरुवात जरा मी करतो दो, दोघींपासनं की एखाद्याचा स्वभाव कसा असू शकतो की प्रियाला आम्ही ऑफिसमध्ये आल्यापासनं ती तिला लोकेशन खूप आवडलेलं आहे आणि तिने पटकन इथे फटाफट फोटो काढलेले आहेत मुक्त अजून थोडासा विचार करते आहे की फोटो काढू की नको काढू इथे बरोबर -वर वाटेल तिथे का असं होतं म्हणजे पटकन एवढं छान लोकेशन आहे प्रियाने एकदम फोटो सेशन करून टाकलं तू मात्र काहीतरी गंभीरपणे कोपऱ्यात बसून विचार मंथनात वगैरे गुंतली मला आल्याला कॅन्टीन दिसलं आणि काय खाऊ आणि काय नको असं मला झालं तर प्रत्येकाची आवड निवड वेगवेगळी असते तसं मला असं वाटलं की मेनू कार्ड मागवून घ्यावं कुठली डिश आहे बघावं मग मी आसपास चौकशी केली काय काय इथे चांगलं मिळतं सर इथे काय खाता तुम्ही वगैरे तर तो माझा अभ्यास तुला दिसला नाही मी वेगळ्या पद्धतीने अभ्यास करत होते तिचं काम दिसतं माझं दिसत नाही असं होतं काय म्हणजे काय अस तू खरं बोलते ना म्हणजे एफबी वर फोस्ट पोस्ट फोटो पोस्ट झालेत एफबी वरती सगळ्यांनी बघितलेत की काय रिस्पॉन्स लोकेशन तुला कसं वाटत ऑफिस कसं वाटतंय लोकेशन छान आहे मस्त आहे गच्ची मला फारच आवडली आणि मला मला हा सूर्यप्रकाश खूपच आवडतो आणखीन माझे काही सहकारी आहेत प्रशांतपासनं प्रशांत जाधव आहे आमचा वेब एडिटर त्याच्यापासून सुरुवात करूया कारण आज मी एकट्यात काही प्रश्न विचारत नाही वेगवेगळी सगळी आमची गँग आहे पण प्रशांत नाव असलं पाहिजे असं नियम आहे का असं काही नाही ना की प्रशांतच नाव असलं पाहिजे तरच एंट्री असं नाही ना नाही प्रशांत ना ना? कसे सगळे एकदम सरळ सज्जन शांत असतात म्हणून ते सुरुवात आपण त्यांच्यापासून करतो सांगायला मी टीजर बघितला आणि त्यामध्ये तुमची जी केमिस्ट्री आहे तुम्ही ज्या ज्याप्रमाणे वावरताय ते खूप छान वाटलं माझा प्रश्न दोघींना आहे आणि दिग्दर्शकांना पण आहे की हा बोल्ड विषय आहे का क्लीन बोल्ड करणारा विषय प्रशांत स्पोर्ट्स बघतो का <laughs> 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 कारण म्हणजे बोल्ड आणि क्लीन बोल्ड हा अजिबातच बोल्ड विषय नाही हा खूप साध्या माणसांचा साधा विषय आहे आणि नात्यांची एक आ, सुंदर उकल होते यामध्ये मे ज्या अर्थाने तू बोल्ड आहे कसं विचारलं असं नाही सगळ्या कुटुंबाने एकत्र बसून बघता येईल असा हा सिनेमा आहे आणि सिनेमा आवडून जर प्रेक्षकांचा क्लीन बोल्ड झाला तर आम्हाला आवडेलच म्हणजे चांगल्या अर्थाने की ओ हो हो क्या बात आहे मस्त सिनेमा असं झालं तर उत्तम आणि तसं व्हावं अशा इच्छेनेच केलेला सिनेमा आहे की प्रेक्षकांचं पूर्ण समाधान व्हावं जसा एखादा आपल्या बाजूने खेळाडू खेळ खेळतो आणि एखाद्याला आऊट करतो पाकिस्तानला एस्पेशली जेव्हा आउट होतो तेव्हा जे प्रेक्षकांची दाद मिळते तशी दाद मिळावी अशी इच्छा आहे त्यामुळे तशा हेतूनही केलेला सिनेमा आहे आणि आम्हाला सगळ्यांना टीम म्हणून तो खूप आवडला आहे प्रियाला विचारायचंय आत्ताच्या मूवीमधलं तुझं जो नेचर दाखवलं आहे स्वभाव जो दाखवलाय तुझा तो क्रियल असाच आहे की तू असा विचार करून करतेस की सगळं असेल ते बिंदास मनात आलं करून टाकलं असं काही ट्रेलर बघितलं की सगळं असो नाही चांगलं आहे ना मनात आलं की करून टाकायचं हा स्वभाव माझा आहे कारण मला असं वाटतं की हो मग परत ना नंतर हळहळ कशाला व्यक्त करू अरे तो सनलाइट गेला असं करायला हवं होतं कशाला करून टाकायचा विचार नाही करायचा पण बाकी सावित्रीच्या स्वभावातल्या अनेक गोष्टी माझ्यात नाही आहेत सो so, कॅरेक्टरशी uh, मिळतं जुळता माझा स्वभाव आहे का तर तो मी फक्त दहा किंवा पंधरा टक्के म्हणेन त्यापेक्षा जास्त नाही अशा एखाद दोनच गोष्टी आहेत ज्या माझ्या तिच्या जुळतात पण अदरवाईज सावित्री माझ्यासारखी नाही मी खूप इमोशनली विचार करणारी इमोशनली माणसांमध्ये गुंतून पडणारी मग अगदी ती मैत्री असेल किंवा माझे नातेवाईक असतील मी खूप इमोशनली माणसांमध्ये गुंतलेली असते सावित्री हे कॅरेक्टर तसं नाही आहे ती आयुष्याचा खूप तटस्थपणे विचार करू शकणारी मुलगी आहे जो मला जमत नाही कधी कधी ते करणं चांगलं पण कधी कधी ते तुमच्या अंगाशी येऊ शकतं ते येतं की नाही हे मी सांगणार नाही आहे मी जस्ट एक हिंट दिली आहे मला दोघींना पहिला प्रश्न विचारता की आम्ही जेवढे तुमचे मूवीज किंवा रुद्रम आम्ही पाहिलं तर एक म्हणजे मुक्ताची एक वेगळी छट आहे आणि प्रियाची एक वेगळी छट आहे तर तुम्ही दोघी एकत्र आणताना तुम्हाला काय मजा आली की वेगळ्या दोन वेगवेगळ्या स्वभावाची माणसं तुम्ही एकत्र आलात या सिनेमानिमित्त तर तो एक्सपिरियन्स कसा होता आता ॲक्च्युली काय आहे की ज्या वेगवेगळ्या छटा तू बघितल्या असतील त्या स्क्रीनवरच्या आहेत त्यामुळे त्या भूमिकांच्या वेगवेगळ्या छटा आहेत मे त्याचे करते करविते जे असतात ते त्या दोघी आहेत म्हणजे या सिनेमासाठी त्या दोघी हो आहेत बाकीच्या गोष्टींसाठी वेगळे लेखक वेगळे दिग्दर्शक आहेत त्यामुळे पुन्हा या सिनेमातली कॅरेक्टर्स म्हणशील तर पुन्हा या दोन वेगवेगळ्या व्यक्तिरेखा लिहिल्या गेल्या आणि त्यामुळे दोन भिन्न स्वभावाच्या मुलींच्या व्यक्तिरेखा आम्ही करत होतो त्यामुळे पडद्यावर तर खूप वेगवेगळ्या होतो पण खरी प्रिया आणि मुक्ता कशी आहे हे कदाचित तुलाही माहिती नाही आहे पण दुसरा दुसरा भाग असा तुझ्या प्रश्नाचा की आम्ही दोघी काम करताना एका पद्धतीने कामाला अप्रोच करतो हे आमच्या लक्षात आलं जे प्रतिमाच्या बोलण्यामुळे मला कळलं खरं तर की कामाबद्दलची सिन्सिअरिटी असेल किंवा अप्रोच असेल किंवा रिहर्सल्स करूया का चर्चा करूया का प्रश्न पडतात तर ते विचारूया का ह्या ज्या काही नटानटांच्या कामाच्या पद्धती असतात आम त्या आमच्या बऱ्यापैकी सिमिलर आहेत त्यामुळे आम्हाला काम करताना एकत्र खूप कम्फर्टेबल वाटलं आणि त्यामुळे मजा आली खर तर हा प्रश्न आम्हा दोघींना एकत्र आणून काय झालं हे प्रतिमा द्यायला विचारायला पाहिजे हे माझंच माझंच उत्तर गेलंय तिकडे सगळं त्याच्यामुळे आता मी काय बोलणार आहे नाही पण बरोबर आहे मुक्ता आणि प्रियाला एकत्र आणणं ही फार इंटरेस्टिंग गोष्ट होती म्हणजे ही जेव्हा मी गोष्ट वाचली गौरी देशपांडेची तेव्हा ते वाचता वाचताच असं लक्षात आलं की ह्या दोन रोलसाठी प्रिया आणि मुक्ता या दोघीच जणी डोळ्यासमोर आल्या पूर्ण वेळ आणि हे करता करता त्या दोघींना जेव्हा बोलवलं वाचून दाखवलं त्या दोघी भिन्न व्यक्तिमत्वाच्या जरी असल्या त्याच्यामध्ये तरी काम करताना ह्या गोष्टी माझ्या लक्षात आल्या की भूमिकेची पूर्वतयारी असो त्याच्यासाठी लागणारा आपल्या शरीरावर काम करणं असू दे किंवा सिन्सिअरली किंवा अप्रोच असू दे त्या कामाकडे बघण्याचा हा दोघींचा सा खूप सारखा आहे ह्या सिनेमाचा टीझर मी पाहिला तुमच्या दोघींचा लुक एकदम डिफरंट वाटतोय काय सांगाल तुमच्या लुकबद्दल एकदमच वेगळा आहे तुमचा असा थोडासा म विकटमधला असं होतं की तुम्ही दिसता त्यावेळेला पटकन नटांना श्रेय दिलं जातं की अरे तुम्ही काय छान दिसताय पण त्यामागे किमान आठ ते दहा लोकांची टीम काम करत असते त्यामुळे हे कधीच एकट्या नटाचं श्रेय नसतं रादर मला वाटतं की नटांचं कॉन्ट्रीब्युशन या सगळ्यामध्ये फक्त तीस किंवा चाळीस टक्केच असेल बाकी इतर लोकांचं साठ सत्तर टक्के कॉन्ट्रीब्युशन असतं म्हणून नटांना ते चाळीस टक्के कॉन्ट्रीब्यूट करण्याची संधी तरी मिळते सो मला वाटतं की हे सगळ्या टीमचं श्रेय क टची मुवमेंट जो असतो एखाद्या सिनेमातला तसा काही हो, आहे का या सिनेमातला असा प्रसंग आहे जो मला सांगता नाही येणार म्हणजे प्रश्न खूप चांगला आहे पण मला सांगता नाही येणार याच्यातले दोन तीन प्रसंग आहेत पण मला ते दोन्ही तिन्ही नाही सांगता येणार ना असा प्रश्न आहे सिनेमा जाऊन बघा त्याच्यासाठी सिनेमा रिलीज होतोच आहे तो जाऊन बघा थोडक्यात नाही नाही काहीच नाही सांगता येणार मला त्या प्रसंगाबद्दल अगदीच नाही यांना करताना काही सांगायचं असेल तर सांगू शकतो नाही वेगळ्या वेगळ्या सिनेमाच्या दोन हिरो तुम्ही दोघी आहात तर एकंदर तो अनुभव कसा होता कारण आपण जनरली बघतो की मराठीमध्ये महिला किंवा स्त्री दिग्दर्शिका कमी आहेत पुरुष दिग्दर्शक जास्त आहेत तर तो एक्सपिरियन्स कसा होता तुम्हाला दोघींसाठी असं मला विचारायचं छान आहे प्रश्न फक्त मला हा प्रश्न का पडतो असा प्रश्न कधीकधी पडतो म्हणजे तुम्ही उत्सुकता म्हणून विचारता हे चांगलं आहे पण एखाद्या पेशंटचं ऑपरेशन सक्सेसफुल झाल्यानंतर असं नाही ना विचारत की महिला सर्जननी केलं होतं तर कसं तुम्हाला वेगळं वाटलं का नाही तो सर्जन असतो तो सु हॉस्पिटलमधनं सर्जन म्हणून शिकून बाहेर पडलेला असतो आणि तो तितकाच निष्णात असतो म्हणूनच ते ऑपरेशन तो करतो सो आमची दिग्दर्शिका तितकीच निष्णात असल्यामुळे इट डजंट मॅटर किती स्त्री आहे का पुरुष आहे जसं तुमच्या पत्रकारांमध्ये पण असणार की ही न्यूज कोणी कव्हर केली यांनी फार महत्व फरक नाही पडत न्यूज काय दिली जाते हेच महत्वाचं ठरतं मे स्त्री मे स्त्री हळवी होऊन बातमी देते आणि पुरुष जरा रावडी पद्धतीने दे बातमी देतो असं होत नाही तुम्ही जेव्हा पत्रकार असता तुम्ही तेव्हा प्रोफेशनली वागता आणि तुम्ही एक तटस्थ राहूनच बातम्या देणं अपेक्षित असतं आणि त्यालाच उत्तम पत्रकार म्हटलं जातं तसंच दिग्दर्शक स्त्री पुरुष लेखिका स्त्री पुरुष लेखिका स्त्री असल्याने मला एक थोडासा फरक जाणवला तो कधी कधी पुरुष लेखक असतानाही फरक पडतो की जेव्हा स्त्रियांचे संवाद स्त्रिया लिहितात तेव्हा ते मी जास्त पटकन रिलेट करते कदाचित अनेक कामं वेळी हाताळण्याची स्त्रियांची हातोटी असते ती इथे उपयोगी पडली आणि दुसरा एक अत्यंत माझा आवडती गोष्ट मला शेअर करायला आवडते म्हणजे लंच ब्रेक वगैरे अत्यंत वेळेत व्हायचे म्हणजे हा कारभार जोपर्यंत स्त्रिया सांभाळत होत्या तोपर्यंत तो हे सगळं छान झालं द व्हेरी मोमेंट प्रमोशन आमच्या मुलांकडे गेलं आणि आम्ही जेवतच नाही होतो त्या प्रमोशनला त्या प्रमोशनमध्ये माझं वजन कमी झालं आणि पुढच्या हिशोने मला मला फायदा होणार आहे त्याचा ह्याचं श्रेय मी माझ्या प्रमोशन हँडल करणाऱ्या टीमला देईन खरं पुरुष भारी का भारी प्रियाला पण बोलायचं आहे मात्र छोट्याशा ब्रेकची वेळ झालेली आहे तुम्ही कुठेही जाऊ नका तुम्ही पाहताय स्पॉटलाईट एक नंतर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे मुक्ता बर्वे प्रिया बापट आणि आम्ही हो दोघी या सिनेमाची सगळी टीम आपल्या ऑफिसमध्ये आहे झी चोवीस तासच्या ऑफिसमध्ये आहे त्यामुळे वेगवेगळे प्रश्न आणि तितकीच एक चटपटीत उत्तर आपण ऐकलेली आहेत खरं तर मुक्त मुक्ता आहे म्हणून विचारतो की मुंबई पुणे मुंबई मुक्ताचा प्रवास आहे सगळा खूप की पुण्यावरनं निघून मुंबईमध्ये आता सेटल झालेली आहे पण तुला जर का आता लोणावळ्यामध्ये उभं केलं आणि तुला सांगितलं की तुला सुखाच्या दिशेने जायचं आहे तो तर तू कुठच्या गाडीत बसशील पुण्याला जाणार बसशील की मुंबईकडे बसेल सध्या मी एका ब्रेकच्या शोधात आहे ज्या दिशेला मला काम भेटणार त्या दिशेला मी 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 जाईन तर पसंत करेन की बेस्ट डेस्टिनेशन प्रिया बापट आहे तर तू आता कुर्ल्याला उभी आहेस की दादरला एक चालली आहे का बस एक इकडे चेंबूरकडे चालली आहे आणि तुला छान शांती हवी समाधान हवंय सुख हवंय कुठे जाशील दादर तर ऑफकोर्स माझं जन्मस्थान आहे त्यामुळे ते मला आवडतंच मला चेंबूर मी हल्ली राहते चेंबूरला आणि गेले पाच पाच सहा वर्ष मी तिकडे राहते मला चेंबूरही खूप आवडू लागलं आहे इतकं जास्त आवडू लागलं आहे की आता दादरच्या गर्दीत मला जावत नाही इतकं मला आता चेंबूर आवडू लागलं आहे कारण आता दादरला प्रचंड गर्दी झाली आहे म्हणजे मला असं म्हणावंसं वाटतं की माझ्या लहानपणी असं होतं दादर आणि माझ्या लहानपणी अशी होती मुंबई इतकी मुंबई पटापट बदलते सो त्यामुळे खरं म्हटलं तर मला अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर जिथे मला शांतता मिळेल आणि जिकडे मला प्रेम मिळेल तिथे मी कुठेही जाते प्रतिमा आपल्यासोबत आहे आम्ही दोघी सिनेमा आहे दोघींसोबतही तू छान काम केलेलं आहे तुमचं ट्युनिंग आम्ही बघतो आहोत की आ, एक सिनेमा वेगळ्या पद्धतीने वेगळा विषय समोर येतो आहे पुढचा सिनेमा जर असेल मी एकटी तर दोघींपैकी चॉईस कुणाची असेल <laughs> <laughs> नाही मी कसे मी कशाला भांडणं लावते त्या दो त्या दोघींपैकी जी रोलला सूट असेल तिला घेईन साधी सरळ गोष्ट आहे आणि गरज असेल तर नाही घेईन अजून तरी सल्ला द्यावा असं वाटतंय की हे तुम्ही छान करताय आणि हे थोडस बदला आता तुम्ही थोडस तुझा नाही 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 पण माझं काय म्हणणं आहे की मी चोवीस दिवसांमध्ये मी एवढं अगदी त्यांना ओळखायला पाहिजे का कि त्यांना सल्ले द्यायला पाहिजे की असं वागा आणि असं वागू नका नाही माझं तर उलट असं म्हणणं आहे की त्या खूप वेगवेगळ्या नाही घाबरत माझं तर म्हणणं आहे उलट असं की त्या दोघी खूप वेगवेगळ्या व्यक्तिमत्वाच्या आहेत खूप वेगवेगळ्या पद्धतीची एनर्जी आहे त्यांच्यात तर त्यांनी तशीच ठेवावी ती आणि तशीच राखावी आणि तसंच त्यांच्या रोलमध्ये उतरवत जावं त्यांच्यात बदल असं मला नाही वाटत मग प्रिया प्रिया राहणार नाही आणि मुक्ता राहणार नाही मला असं वाटतं की माझी त्या दोघींशीही खूप लहानपणापासून एक वेगळी पर्सनल अटॅचमेंट आहे त्यांनी मला एवढंसं पाहिलं आहे दहावीचा पेपर जाऊन देऊन आले एक दिवस आले एक दिवस शूटिंग केलं माझ्या वडिलांना कन्व्हिन्स करून मला शूटिंगला नेण्यापासून सगळं त्यांनी आहे त्यामुळे माझ्यासाठी प्रतिमाताई आणि भाग्यश्रीताई फिल्म करतायत आणि ही तिची पहिली दिग्दर्शक म्हणून फिल्म असणार आहे ही माझ्यासाठी खूप जास्त मोठी गोष्ट होती त्यामुळे तिने मला प्रॉपर्टी म्हणून जरी उभं केलं मी 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 ती ती फिल्म केली असती हेच विचारतो वाटतं लावतो आणि काय तर प्रतिमा की पहिला दिग्दर्शनाचा प्रयत्न नाटकात खूप रमते माहिती आपल्याला पण एक दिग्दर्शिका म्हणून कसं बघतेस त्याच्याकडे इतका ब्लाइंड फेथ आपण ज्या माणसावर ठेवू शकतो असा दिग्दर्शक तुमच्या नशिबाला येणं हे खूप रेअर आणि लकी तुमच्या आयुष्यात घडतं जे प्रतिमाच्या बाबतीत अगदीच घडलं की दुसरी एक चांगली क्वालिटी अशी की ती माझ्या मला ती ॲक्ट्रेस म्हणून इतकी जास्त आवडते पण तरी एकदाही असं घडलं नाही की प्रतिमानी एखादा सीन करून दाखवला कारण मला नंतर लक्षात आलं की ती आतनं मुळापासूनच दिग्दर्शिका आहे अदरवाईज हा मोह कुठच्याही नटाला पटकन होऊ शकेल की असं नाही गं ते असं म्हणून टाक असं नाही ती माझ्याकडनं माझं बेस्ट येईपर्यंत पेशंटली थांबत होती आणि तोपर्यंत मला सूचना देत होती हे फार बेस्ट असतं दिग्दर्शकाकडनं असं येणं की करून दाखवणं आणि तसे तशी रिप रिप्लिका उतरवणं हे खूप सोपं आहे तिच्यासाठी पण आणि नटालाही एका पॉईंटनंतर नाही जमत येतं हां हे देऊ का हे खूपच म्हणजे इझी होऊन जातं पण ते न करता तिने ज्या दोन मुलींना निवडले ज्या इतर पात्रांना निवडले त्यांच्यातलं बेस्ट वर आणण्याचा प्रयत्न केला त्यामुळे शी इज ॲपसल्युटली फँटास्टिक आणि तिने आणखीन खूप फिल्म्स कराव्यात त्यात जेव्हा लागेल तेव्हा तिने आमची मदत घ्यावी नट म्हणून काम दिलंच पाहिजे अशी काही अट नाही आहे मी कपड्याने इस्त्री पण चांगली करते मी कंटिन्युटी पण चांगली लिहू शकते मी आर्ट डिपार्टमेंटला पण मदत करू शकते त्यामुळे तू कधी मला हाक मारशील तर मी आहे चला खूप खूप धन्यवाद तुम्ही चौघींनीही आम्हाला खूप छान वेळ दिला एवढ्या छान सगळ्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली छान छान पण जाता जाता सगळ्यांची इच्छा आहे की तुम्ही दोघींनी गाणं गायलं पाहिजे हा तुझा आहे लडाकी सोबति चि आस हि कायदेव नेम किया भावनावी कायदेव नेमकेया भावनाव मी या मनचे त्या मना उगा हे रिंगाळणे या मनाचे त्या मनाशी उगा हे रिंगाळणी कोण ते नाते म्हणू हे गुंतण टाळणे का तरी माझे तुझे हे सोबतीने चालणे का तरी माझे तुझे हे सोबतीने चालणे खूप धन्यवाद आणि ऑल द बेस्ट थँक्यू तेवीस फेब्रुवारीला सिनेमा बघा स्पॉटलाइट मध्ये आज आपण इथे थांबूया तुम्ही पाहत राहा झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे श्री चोवीस तास रहा एक पाऊल पुढे